शेतकरी बंधुबगिंनो नमस्कार मित्र हो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी ह्या गावात झाला आणि मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई म्हणून ते गेल्यानंतर पतनिधनानंतर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य हे देशामध्ये त्यांनी जे आहे ते उभं केलेलं आहे आणि त्याचे शेतकऱ्याच्या जीवनात काय पालट होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं अमूल्य असं योगदान राहिलेलं आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने चालू वर्षी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अमूलाग्र क्रांती घडवण्याच्या दृष्टिकोनातून अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना ही सुरू केलेली आहे मित्रो या योजनेच्या संदर्भात आता आपण अधिक माहिती घेणार आहोत राज्याचे फलोत्पादन संचालक डॉक्टर कैलास मोते यांच्याकडून मोते साहेब नमस्कार मित्र हो डॉक्टर कैलास मोते हे संचालक फलोत्पादन महाराष्ट्र राज्य म्हणून काम पाहतात आता आपण सरांकडून या योजनेविषयी अधिकची माहिती घेऊया साहेब ही जी योजना आहे हे योजनेचा नेमका उद्देश काय आहे याच्यामध्ये आपल्याला एक शेतकऱ्यांसाठी एक कीडमुक्त आणि दर्जेदार रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन त्याचं उत्पन्न आणि उत्पादनात वाढ करणे हा त्याचा एक उद्देश आहे दुसरं एक स्वयंरोजगारासाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे नवीन तंत्रज्ञान आहे भाजीपाला मदत ते शेतकऱ्यांना अॅडॉप्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रमोट करणार आहोत आणि त्याच्यानंतर शेतीपूरक व्यवसायाच्या शे ज्या संधी आहेत त्या सर, या निमित्ताने आपल्याला त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहेत सर ह्या योजनेची सर्वसाधारण व्याप्ती काय राहणार आहे आणि याचं उद्दिष्ट काय आहे या योजनेसाठी आपण प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपाटिका घ्यावा असं मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेलं आहे याच्यामध्ये पाचशे रोपटिकेचे लक्षांक दिलेले आहे आपण सर्व राज्यभरासाठी अशा स्वरूपाचं मार्गदर्शक सूचना निर्गमित झालेलं आहे खातेदाराचं संख्येनुसार आपण प्रपोर्शनेटली हे टार्गेट सर्व जिल्ह्यांना दिलेलं आहे सर या योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे निकष हे काय राहणार आहेत योजनेचं नावच पुण्यश्लोक श्लोक अहिला देवी होळकर असल्यामुळे याच्यामध्ये महिलांसाठी प्रथम प्राधान्य दिलेलं आहे आणि प्रथम प्राधान्य त्यांना कृषी पदवीधर महिलांसाठी प्रथम प्राधान्य असेल दुसरा महिला शेतकरी किंवा महिला बचतगारातील शेतकरी असतील त्यांच्यासाठी आहे आणि तिसरा जो प्राधान्य आहे तो अल्प अत्यंत उदारक शेतकरी आणि शेतकऱ्यांचे गट आणि योजनेच्या मार्गदर्शनेनुसार एस सी एस टी समाजासाठी जे काही ते सुद्धा पॉप्युलेशन लक्षात घेऊन त्या ठिकाणी लक्षांक दिलेले आहेत या योजनेमध्ये समाविष्ट घटक हे कोणकोणते आहेत तर आपल्याला आता रोपवाटिकेचं भाजीपालाची रोपवाटिका अपारंपरिक क्षेत्रात स्प्रेड करायचं आहे त्यामुळे नुसतंच आपल्याला शेडनेट देऊन चालणार नाही पण आपण या ठिकाणी शेडनेट हाऊस एक दिलेला आहे प्लास्टिक टनेल्स दिलेलं आहेत त्याच्यानंतर रोपांचं संरक्षणासाठी फवारणी पंप आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि तिसरं आपण त्याला प्लास्टिक रोपांचं निहान करण्यासाठी चार, चार मुख्य घटक दिलेले आपण याच्यामध्ये यात अनुदानाचे प्रमाण किती आणि कसे राहणार आहे अनुदानाच्या प्रमाण याच्यामध्ये आपले चार घटक आहेत आणि चारही घटकांना आपण पन्नास टक्के अनुदान प्रपोज केलेलं आहे याचं सर्वात पहिलं जो, जो आहे ते आपण सव्वा तीन मीटर उंचीचं सपाट स्वरूपाचं शेडनेट उभारणीसाठी तीनशे ऐंशी रुपये प्रति चौरस मीटर या दराने दहा गुंठ्यासाठी तीन लाख ऐंशी हजार रुपये टोटल प्रकल्प मूल्य येणार आहे त्याचं पन्नास टक्के त्याला आपण एक लाख नव्वद हजार सबसिडी त्या ठिकाणी प्रपोज केलेलं आहे दुसरं जे प्लास्टिक टनेल्स लागणार आहेत त्या टनल्स आपण ते, ते, ते सुद्धा दहा गुंठ्याचे आपण प्रपोज केलेलं आहे आणि त्याचा जो युनिट कॉस्ट आहे ते साठ रुपये प्रति चौरस मीटर आहे आणि त्यालासुद्धा साठ हजार रुपये आणि तीस हजार रुपये सबसिडी आपण त्याला अदा करणार आहोत आणि जे फवारणी स्प्रेइंग फवारणी पंप आपण घेणार आहोत नॅपसेक प्रेयर सुद्धा पॉईंट पंच्याहत्तर ते एक एच पीचा एक साधारणपणे सात हजार सहाशे किंमत आपण धरून तीन हजार आठशे रुपये त्याला अनुदानाचं स्वरूप आपण दिलेलं आहे पन्नास टक्के आणि चौथा जो घटक येतो ते पण आपण प्लास्टिक क्रेट्स देणार आहोत त्याची एक संख्या आपण बासष्ट क्रेट्स आणि त्याला दोनशे रुपये रेटने एक साधारणपणे बारा हजार चारशे युनिट कॉस्ट आहे आणि त्याला आपण सबसिडी देणार आहोत ते सहा हजार दोनशे असा एकूण एकंदरीत जो खर्च आहे तो चार लाख साठ हजार रुपये शेतकऱ्याला खर्च करावा लागणार आहे चारही घटकासाठी आणि त्याला अनुदान जो देणार आहोत दोन लाख तीस हजार बाकी जो नर्सरी इस्टॅब्लिशनसाठी जो काही वरचा खर्च येणार आहे इलेक्ट्रिक बिल पासून तर बाकी बऱ्याचशा गोष्टी सगळ्या गोष्टी वरच्या शेतकऱ्यांनी करायच्या प्रमुख घटकाला आपण पन्नास टक्के मर्यादित अनुदान दिलेला आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून तर अनुदान मिळण्यापर्यंतची कार्यपद्धती सर्वसाधारण कशी राहणार आहे अर्जासाठी आपल्याला एक तर आपली महाराष्ट्र शासन कृषी विभागाची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती मिळते त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाता येईल आणि डीबीटी पोर्टलवर सुद्धा आपल्याला अर्ज करते तीनही ऑप्शन्स आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे आता अनुदान अर्ज करायची जी कार्यपद्धती आहे की अनुदान आपण सांगितल्यामुळे चार घटकांसाठी पन्नास पन्नास टक्के अनुदान राहणार आहे तर अनुदान अदा करताना एकदा लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी त्याला जेव्हा पूरसंमती दिली जाईल त्या पण पूरसंमतीनंतर पंधरा दिवसात त्यांनी रोपाटिकेचं काम सुरू करणं आवश्यक आहे आणि तीन महिन्यात त्यांनी प्रकल्प पूर्ण करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये आपण तीन प्रकारची मोक तपासणी ठेवलेली आहे की एकतर तर पूरसंमती दिल्यानंतर त्या जागेला विजिट करून ती त्या ठिकाणी पाण्याची सोय आहे का आणि तांत्रिकदृष्ट्या नर्सरी उभारण्यासाठी जागा योग्य आहे का ते पाहिलं जाईल दुसऱ्या टप्प्यात आपण ज्यावेळेस तो उभारणी सुरू करेल त्यावेळेस यासाठी जे मटेरियल लागणार आहे शेडनेट हाऊस टनेलसाठी ते मटेरियल्सची इन्स्पेक्शन आपण करणार आहोत आणि तिसऱ्या टप्प्यात आपण प्रत्यक्ष उभारणी झाल्यानंतर तपासणी करणार आहोत आणि याच्यामध्ये अनुदान अदा करण्यासाठी आपण दोन टप्पे ठेवलेले आहेत पहिलं एक तर उभारणी झाल्यानंतर आपण त्याला साठ टक्के अनुदान देणार आहोत आणि दुसरं एकदा प्रत्यक्ष रोपं तयार करून विक्री येतील आणि त्यावेळेस आपण चाळीस टक्के सबसिडी देणार आहोत ते सगळे पैसे आपण जे काही सबसिडी मंजूर होईल ते त्याच्या आधार लिंक खात्याशी आपण डायरेक्ट पेमेंट करणार आहोत या योजनेमध्ये जुन्या फळरोपाटिकांचं बळकटीकरण किंवा एक्सपान्शन करता येईल का नाही या योजनेमध्ये आपला आपला उद्देश असा आहे की अपार सर्व सर्वदूर ह्या नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला भाजीपाला खालील क्षेत्र आणायचे असल्यामुळे त्यामुळे आपण या ठिकाणी जे ज्या शेतकऱ्यांनी एम आय डी एच असेल पोकरामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या आर केव्याच्या वे योजनेमधून लाभ घेतला असं असा लाभार्थी या ठिकाणी आपण घेणार नाही इवन जो शेतकरी स्वतःच्या खर्चाने आता सेडनेट उभारून रोपं तयार करत असेल तो शेतकरीसुद्धा आपण या ठिकाणी अलाव केलेला नाही अतिशय नवीनच शेतकरी ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे होतकरू आहे असं शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमानुसार आपण त्या ठिकाणी संधी देणार आहोत या योजनेमध्ये अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी महिला लाभार्थी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना काही प्राधान्य देण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी प्राधान्य आपण ठेवलेलंच आहे त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे लोकसंख्या आधारित लक्षांक आपण त्या त्या जिल्ह्याला दिलेला आहे आणि त्यांना सूचना आहे की तुम्हीसुद्धा तालुक्याला लक्षांना देताना हे खातेदार संख्येनुसार प्रपोर्शनेटली वाटप करावे या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कुठे संपर्क साधावा अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी एक तर आपली कृषी विभागाची वेबसाईट आहे तिथे आपल्याला संपर्क करता येईल आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष आपल्याला भेट देऊन त्यांची माहिती घेता येईल आत्ताच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपाटिका योजना या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्र या योजनेच्या माध्यमातून राज्यात पाचशे रोपाटिका उभ्या राहणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या राज्यातलं भाजीपाल्याचं क्षेत्र उत्पादन आणि शेतकऱ्याचं उत्पन्न याच्यामध्ये अमूलाग्र अशी क्रांती ही नक्कीच होणार आहे मित्र या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आपण महा डी बी टी पोर्टल किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी जो आहे तो फायदा घ्यावा आणि ह्या योजनेच्या संदर्भातली माहिती बघण्यासाठी जी आहे हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावा त्याचबरोबर ह्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे ती राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत आपण शेअर करावी ही नम्र विनंती आणि या संदर्भामध्ये आज या ठिकाणी डॉक्टर कैलास साहेब संचालक फलोत्पादन यांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद